सध्या पेट्रोल व डिझेल मध्ये दररोज दरवाढ होत असून यामुळे सर्वसामान्याचे जगणे मुश्किल झाले आहे। या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले। जळगाव शहरात पथनाट्याच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला असून आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले। सध्या तरी देशभरामध्ये दररोज पेट्रोल आणि डिझेल मध्ये भाववाढ होत आहे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे। या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यव्यापी निषेध आंदोलन केले। या अंतर्गत जळगाव येथे महानगरचे अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोहोळी रोडवरील पेट्रोल पंपावर पथनाट्य सादर करण्यात आले असून इंधनाच्या दरवाढीमुळे देशवासियांना येत असणाऱ्या समस्यांवर सरकारवर टीका करत आंदोलन या प्रसंगी करण्यात आले। राष्ट्रवादीच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरवर शाई फेकत यावेळी पेट्रोल डिझेल दरवाढीचा या प्रसंगी निषेध केला आहे। या प्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष कल्पना पाटील, माजी आमदार मनीष जैन, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, रामदेव चौधरी, एजाज मलिक, योगेश देसले, ॲडव्होकेट कुणाल पवार, दिलीप माहेश्वरी, सुनील माडी, डॉक्टर रिजवान खाटीक, जितेंद्र चांगरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते। इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करत कच्च्या तेलाचे दर हे खूप कमी झाले असतानाही मोदी सरकार दररोज इंधनात दरवाढ करत असल्याचे आरोप करून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे। या आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत यावेळी केंद्र सरकारचा निषेध केला। जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव। काय सांगणार आज राष्ट्रवादीतर्फे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे? मागील काही दिवसापासून मोदी सरकारने जे आज क्रूड ऑइलचे भाव 76-75 रुपये प्रति डॉलर आहे, तरी त्यांनी रेट जे पेट्रोलचा रेट 107 रुपयावर नेऊन टाकून दिलेला आहे, डिझेलचा रेट 96 रुपयावर टाकून दिलेला आहे। हे पहिले घोषणा देत होते की आम्ही आलो की आम्ही सत्तेत आलो की आम्ही पेट्रोलचे भाव कमी करू, डिझेलचे भाव कमी करू। याच उपरोक्त तुम्हाला मी सांगू इच्छितो की मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये क्रूड ऑइल जे कच्चं तेल असतं त्याचा भाव 150 रुपये प्रति डॉलर होता, त्यावेळेस पेट्रोलचा भाव फक्त 70 रुपये लिटरचा होता। हे मोदी सरकार ह्या माध्यमातून लोकांची आज म्हणजे लोकांना एक आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते। कोरोना झाल्यापासून आज एक तर लोकांचे रोजगार गेलेले आहेत, लोकांना खाण्यापिण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना मोदी सरकार दिवसेंदिवस रोज 1 रुपया 50 पैसे पेट्रोलचे भाव सतत वाढवत आहे, लोकांना रोजगार गेलेले आहेत। नोटबंदीपासून ते सुरुवात झालेली आहे, लोकांना बरबाटी करण्याचं जे कारण झालं आहे याच्या निषेधार्थ आज आम्ही केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। आमची एकच मागणी राहील केंद्र सरकारकडे की त्वरित या पेट्रोल आणि डिझेल आणि गॅसचे दरवाढ, जे गॅसचे दरवाढ या 1 तारखेला 25 रुपयांनी वाढवलेले आहेत, हे दरवाढ त्वरित कमी झाली पाहिजे, अन्यथा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत। आमची मागणी एकच आहे की गॅसचे दर कमी करा, पेट्रोल डिझेलचे जे दर वाढलेले आहेत ते कमी करा। सरकार हे दर महिन्याला, दर 15 दिवसाला, दर 8 दिवसाला मोदी साहेब जागेत होतात आणि हे दर वाढवतात, हे सामान्य माणसाला फार पडतोय, याची त्यांनी जाणीव घ्यायची आणि हे दर कमी करायला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। दादा, विरोध पेट्रोल और डिझेल दरवाढी के खिलाफ पूरे महाराष्ट्र में महाराष्ट्र युवक अध्यक्ष महबूब शेख और जयंत पाटील साहब के आदेश पे ये आंदोलन पूरे महाराष्ट्र प्रदेश में किया जा रहा है। आज का जो ये आंदोलन है, अभिषेक जी पाटील इनके नेतृत्व में, मणिकादा जैन है, कुणाल पवार है, अभिषेक पाटील है, अपने देसले साहेब है, नामदेवराव विलास भाऊ साहब है, इनके नेतृत्व में यह आंदोलन किया जा रहा है। आज का जो क्रूड ऑइल का रेट है वो 73 डॉलर 15 पैसे प्रति बैरल है और एक बैरल में 159 लीटर क्रूड ऑइल रहता है, उसमें से सरकार को रिफाइन होने के बाद में 74 लीटर पेट्रोल, 36 लीटर डीजल, 20 लीटर जो है वो जेट फ्यूल और 36 लीटर अदर्स फ्यूल यानी उसमें डामर वगैरह जितने भी वो आ जाता है और 3.6 लीटर मिलता है। इसमें आप लोगों को मैं एक सवाल देता हूं कि आप घर पे जाके इसका कैलकुलेशन कीजिए कि कितना कैलकुलेशन आता है और गवर्नमेंट जो आम प्रजा है उनके साथ में कितना अन्याय कर रही है। ये गवर्नमेंट का जो अन्याय है ये आम पब्लिक के खिलाफ है, क्योंकि हर जो सामान्य नागरिक हो या बीपीएल लाइन का नागरिक हो उसके घर में मोटरसाइकिल होती है, उसके घर में गैस है, गैस की जो दरवाड़ है मनमोहन सिंह के टाइम में 400 रुपये था, तो पूरी बीजेपी सरकार ने जो है पूरी देश को सर पे उठा रखा था, लेकिन आज 900 रुपये के लगभग ये गैस के रेट हो गए हैं, जो सामान्य नागरिक उसको
बर्दाश्त नहीं कर पा रहा है और कोरोना की वजह से ऐसी लोगों की आर्थिक जो कुंडी हो चुकी है, पर सरकार जो है वो अपने एक जोम में है और वो हर 15 दिन में हर दिन रेट बढ़ाते जा रही है। और ये जो मैंने आपको लोगों को कैलकुलेशन बताया कि एक बैरल में 159 लीटर क्रूड ऑयल होता है, 74 लीटर पेट्रोल है, 36 लीटर डीजल है, 20 लीटर जेट फ्यूल है जो प्लेन में डाला जाता है, उसके रेट तो बहुत ज़्यादा है। तो ये कैलकुलेशन निकालने के बाद में ऐसा लगता है कि सरकार ने लूट मचा रखी है, तो ये रुकना चाहिए। हम महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से ये मांग करते हैं कि मोदी सरकार ने इसका आम पब्लिक का ख्याल रखते हुए ये दरवाड़ी को रोकना चाहिए और ऐसे रेट करना चाहिए कि सामान्य नागरिक उसको बर्दाश्त कर सके। हेलो गाइस, प्लीज लाइक कमेंट एंड सब्सक्राइब आवर चैनल।